जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थनच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एक सांगते की आपलं नवीन चॅनेल आहे स्वामींची गाथा त्या चॅनेलला अवश्य जाऊन नक्की सबस्क्राइब करा आज आहे गुरुपुष्यामृत तर गुरुपुष्यामृतची संपूर्ण माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ अवश्य जाऊन चेक करा आता आज गुरु आहे गुरुवार आणि गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे आज एक असं रक्षा कवच मी तुम्हाला घरातल्या घरात बनवायला सांगणार आहे जे बनवल्याने आणि घराच्या दरवाजाला लावल्यामुळे तुमच्या घराची संपूर्ण सुरक्षा होणार आहे म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या सभोवताली सुरक्षा कवच तसं तुमच्या घराभोवती तुमच्या घराभोवतीच्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक मेंबरसाठी अगदी ते छोटे मोठे वयस्कर कुणी असू दे त्या सगळ्यांची सुरक्षा या सुरक्षा कवचामुळे होणार आहे तसं तर बरेच आपण सगळीजणं लिंबू मिरची लावत असतो कोळा लावत असतो ती बाहुली मिळती ते लावत असतो राक्षसाचा चेहरा एक मिळतो तो लावत असतो आजकाल तर सुरक्षा कवच अगदी सुद्धा सुद्धा निळे असे ठिपक्याचे असतात ते मिळतात मात्र आज मी जे सांगणार आहे ते अगदी घरगुती आणि साधं सोपं सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचा तुकडा घ्यायचा आहे कापडाचा कुठलाही घ्या कॉटन पॉलिस्टर कुठलाही घ्या शक्यतो कॉटन असेल जास्तीत जास्त चांगला आहे तर कॉटन लाल कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये सगळ्यात आधी अशी एवढी घ्यायची पिवळी मोहरी टाकायची आणि त्याच्यावर काळी मोहरी टाकायची आणि हे तुम्हाला बांधताना एक मंत्र म्हणायचा आहे जो मी तुम्हाला लिहून पण देत आहे समोर स्क्रीनला आणि म्हणून पण दाखवत आहे तर कुठला आहे तो मंत्र ते आपण बघूया हनुमान मंत्र आहे थोडा दोन ओळींचा आहे आधी लिहून घ्या आणि मग म्हणा हा मंत्र तुम्हाला हे बांधता बांधता किंवा बांधून झाला तरी त्याला हात लावून सात वेळा म्हणायचा आहे आता कोणता आहे तो मंत्र बघूया कोणसो संकट मोर गरीब का जो तुमसे नहीं जात हे टारो होगी हरो होगी हरो हनुमान महाप्रभू जो कछु संकट होय हमारो पुन्हा एकदा सांगते कोण सो संकट मोर गरीब का जो तुमसे नाही जात आहे टारो होगी हरो हनुमान महाप्रभू जो कछु संकट होए हमारो या हनुमानाच्या मंत्राने आपल्या संपूर्ण घरावर हनुमान भगवंत हनुमानांची कृपा राहणार आहे अशी ही मंत्राने सिद्ध केलेली मोरी आणि जे लाल कापड आहे ते आपल्या घरातल्या प्रत्येक मेंबरचं नुसतं घरातच नाही तर घरातून ते बाहेर जरी गेले तरी त्याचं संरक्षण कवच म्हणजे सुरक्षा कवच शव स्वत हनुमान भगवान करणार आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हनुमान हे अजूनही आहेत ते अजरामर आहेत ते कुठेही गेलेले नाहीत त्यामुळे त्यांची ते मंत्र त्यांचे उपासना किंवा त्यांचे कोणतीही केलेले जे असे उपाय तोडगे असतात ते कधीही फेल जात नाहीत त्यामुळे हे प्रत्येकानं करून ठेवा आता हे कुठं बांधायचं आहे तर आता मेन दरवाजाच्या आत येताना उजवा आपला हात आता हा माझा दरवाजा आहे मी आत येते तेव्हा जो माझा आता हा माझा उजवा हात आहे माझ्या उजव्या हाताला वरती आपल्याला हे बांधायचं आहे आता खूप पोटल्या तुमच्या चार पाच झाल्या असतील तर त्यातली जे काम करत नाही आहे असं वाटतंय ती काढून टाका अन्यथा काय अगदी छोट्या छोट्या आहेत सगळ्या असल्या तरी असू दे प्रत्येक पोटलीचं एक वेगळं काम आहे तीन चार जरी असल्या तरी असू दे काहीही हरकत नाही आहे ही जी आहे ही सुरक्षा कवचाची खास आहे त्यामुळे ह्याचं काम एवढंच आहे असं नाही की धन दौलत सुरक्षा आणि ती फार महत्त्वाची आहे जर सुरक्षा झाली तरच आपण धन दौलत पैसा कमवू शकणार नाही आहे जर आपली सुरक्षाच नाही झाली तर आपण हे कुठून कमवणार आहे अजून तुम्हाला एक दोन तीन उपाय सांगते जे सुरक्षा कवचासाठीच आहेत म्हणजे घरगुती करण्याचे रुद्राक्षाच्या माळेवर रोज एक माळ ओम नम शिवायचा जप तुम्हाला करायचा आहे मान्य आहे ज्यांना वेळ नसेल ज्यांना माळ हातात घेऊन खरं दिवसातले दहा मिनिट कितीही बिझी असाल तरी तोंड हातपाय देऊन या मंत्राचा जप करायला हरकत नाही हे तुमची स्वतःची कुठंही जाल तिथे सुरक्षा करेल घरातल्या प्रत्येक मेंबरने हा उपाय करावा की एक माळ ओम नम शिवाय जप रुद्राक्ष माळेवर दररोज करावा ओम शिवायच्या मंत्राने फार खूप चमत्कारिक असे तुम्हाला परिणाम दिसतील सफाई करताना सगळ्या लेडीजला मी सांगत असते महिलांना की फरशीला पुसताना जाडं मीठ म्हणजे खडे मीठ त्यात घालून मगच फरशी पुसा सुद्धा घरात कुठलीही नकारात्मकता किंवा कुणीही काही केलेलं टिकून राहत नाही मेन जो दरवाजा आहे तुमचा तिथं बाहेरच्या बाजूला जर जागा असेल तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये जर राहत नसाल तर तुरटी ठेवा एका बाउलमध्ये आणि फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुमच्या पाय पुसण्याच्या खाली तुरटी एका कापडात बांधून कायमस्वरूपी ठेवा किंवा तिची पावडर करा आणि ती एका काळ्या कपड्यात घालून पाय पुसण्याखाली ठेवा ती खराब झाली असं जाणवलं आठ पंधरा दिवसानं ती बदला पहिली फेकून द्या कापड तेच वापरलं तरी चालेल तुरटीचं शक्यतो पाणीच होऊन जातं पण तशीच राहिली तर ती टाकून द्या झाडाखाली आणि नवीन बदला असे लहान लहान उपाय आहेत जे केल्याने तुमच्या घराची संपूर्ण सुरक्षा कवचच हो एक तुमच्या घराभोवती तयार होईल एक वंगण जे म्हणतो आपण आपल्याभोवती आणि घराभोवती जे फार गरजेचं असतं आपण म्हणतो पण हे सगळे हे सगळ्या गोष्टी फार गरजेच्या आहेत आणि या केल्या तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल हे मी तुम्हाला शाश्वती देते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ